देशात जीएसटी कर प्रणाली लागू झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं. या खास कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली, सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ, सर्व खासदार आणि दिग्गज नेते, विविध क्षेत्रातले मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. व्यासपीठावर उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडाही उपस्थित होते. तसंच या समारंभाला खासदारांसह विविध क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आजपासून जीएसटी अंमलबजावणी म्हणजे अर्धी शिजलेली खिचडी आहे अशी टीका केली. जब नया नंबर वाला चश्मा आता है तो एका दो दिन तो आंख ऊपर नीचे करके एडजस्ट करना पड़ता है. ये बस इतना ही है और इसलिए थोड़ा सा हम प्रयास करेंगे, इस व्यवस्था के साथ हम आसानी से जुड़ जाएंगे. और इसलिए मैं आपसे आग्रह करता हूं कि अफवाहों के बाजार को बंद करें. और अब जब देश चल पड़ा है तो सफल कैसे हो, देश के गरीब जनों की भलाई के लिए कैसे काम हो, उस पर हम दे करके चलें. खासदार डॉक्टर सुभाष चंद्रा यांनीही जीएसटीचं स्वागत केलंय. सर्वसामान्यांना जीएसटीचा फायदा होणार असल्याचं ते म्हणाले. आम आदमी के लिए अगर 10 चीजें 20 चीजें वो कंज्यूम करता है तो दो चीजें शायद महंगी हो सकती हैं, 10 चीजें सस्ती हो सकती हैं, लेकिन कुल मिला के लाइफ के अंदर जो चीजें जरूरत की चाहिए एक इंसान को, उसमें कोई महंगाई होगी ऐसा मुझे नहीं लगता. आज का दिन आर्थिक आजादी का दिन है भारत के लिए. मैं ये मानता हूँ आर्थिक आजादी की तरफ पहला कदम है, ये मानता हूँ. जिस तरह से जश्न मनाया गया इसको लेकर विपक्ष का विरोध, आपको लगता है किस तरह का जश्न मनाना चाहिए देश में? देखिए ठीक है, वो तो विपक्ष को भी कुछ ना कुछ मुद्दा चाहिए तो उन्होंने किया है. जीएसटीच्या लॉन्चिंग नंतर मुंबईतले जकात नाके कायमस्वरूपी बंद झालेले. दहिसर, मुलुंड, वाशी, ऐरोली हे राज्य सरकारचे उत्पन्नाचे स्रोत असणारे जकात नाके बंद झालेत. मध्यरात्री जकात नाके बंद झाल्यानंतर दहिसर जकात नाक्यावर जोरदार जल्लोष करण्यात आला. पेढे वाटून नव्या कर प्रणालीचं आणि जकात नाका बंद झाल्याचं सेलिब्रेशन करण्यात आलं. देशात जीएसटी लागू झाल्यानंतर आर्थिक राजधानी मुंबईतले जकात नाके बंद करण्यात आलेत. मुलुंड, दहिसर, वाशी आणि ऐरोली जकात नाका बंद करण्यात आलाय. हे जकात नाके बंद केल्यामुळे उत्पन्नाचे स्रोत बंद झालेत. जीएसटी लागू झाल्यानंतर देशभरात एकच कर प्रणाली लागू झाल्यामुळे आणि खत अवजारांच्या किमती कमी होणार असल्यानं शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे. मात्र प्रत्यक्षात किती किमती कमी होणार आहेत याविषयी संभ्रम आहे. मात्र नोटाबंदीनंतर पुन्हा एकदा ऐतिहासिक निर्णयात बळीराजा सरकारच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. प्रथम तर मी ना भारत सरकारचे स्वागत करतो की आपल्या भारतामध्ये जीएसटी लागू केलं. त्याच्यानं असं का त्याच्यापासून बरेच फायदे होणार आहे. जे पहिले काही वस्तूंच्या किमती कमी जास्त असायच्या तर त्याच्यापासून आता जी एस टीमुळे त्याला आपल्याला आळा बसेल आणि त्या की योग्य दरामध्ये वस्तू गिरायकांना भेटत. सरकारच्या बोलण्यावर तर असं वाटतं आहे की ट्रॅक्टरच्या किमती कमी होणार आहे आत्तापर्यंत असं वाटतं आहे. त्याच्यानंतर जे अवजारं मिळणार आहे ते पण कमी याच्यातच मिळणार आहे, कारण की भारी जर साहित्य घ्यायचं ठरलं तर ते बाहेर राज्यातून यायचं आणि आमच्या आपल्या राज्यात थोडंसं हलक्या क्वालिटी जर असल्यामुळं बाहेर राज्यातलं घ्यायचं थोडं जास्त पैसे मोजावं लागले. आता तर एकसारख्या किमती झाल्यामुळं जीएसटीमुळे आता हॉटेलिंग सुद्धा महाग झाले. नॉन एसी हॉटेलमधल्या एकूण बिलावर 12% तर एसी हॉटेलमधल्या एकूण बिलावर 18% जीएसटी लागू झालाय. विशेष म्हणजे एका हॉटेलमध्ये एसी आणि नॉन एसी विभाग असतील तर नॉन एसी विभागासाठीही 18% जीएसटी भरावा लागणार आहे, जो नॉन एसीमध्ये बसणाऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. तसंच या हॉटेलमधून पार्सल नेलं तरीही 18% जीएसटी द्यावा लागणार आहे. रात्री 12 वाजल्यापासून जीएसटी म्हणजे संपूर्ण देशभर एकच कर प्रणाली लागू करण्यात आली, त्यामुळे आपले ग्राहक तुटू नयेत म्हणून बिग बझार आणि आणखी काही दिवस सवलत देणार आहे. ही सवलत किमान 5% ते कमाल 22% असणार आहे. रात्री 12 वाजेपासून लगेचच ग्राहकांच्या बिलावर जीएसटी कर किती लावण्यात आलेला आहे, किती टक्के लावण्यात आला हे छापण्यात आलंय. पूर्वी बिलावर वॅट लावलेला असायचा, आता राज्य आणि केंद्राचा समसमान कर बिलांवर लावण्यात आला आहे.
मुंबईच्या महापौरांना माहूल मधल्या नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. मुंबईमध्ये जी विकास कामं सुरू आहेत अथवा संपली आहेत त्यामधल्या बाधित कुटुंबियांना माहूलमध्ये शासनानं बांधलेल्या इमारतीत स्थलांतरित केलं जात आहे. मात्र या नव्या इमारतीमध्ये प्राथमिक नागरी सुविधांचा अभाव आहे. पाणी, स्वच्छता, आरोग्यविषयक समस्या, रुग्णालय आणि शाळा नसल्यानं या ठिकाणी राहायला आलेली कुटुंबं संतप्त झाली आहेत. वेळोवेळी रहिवासी आपल्या समस्या प्रशासनाकडे मांडतात पण याला प्रशासन दाद देत नाही आणि त्यामुळेच मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सर्व गटनेत्यांना घेऊन माहूलच्या या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची भेट घेतली. यावेळी महापौरांना नागरिकांनी घेराव घालून सुविधा मिळत नसल्यानं घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला. पालिका प्रशासन आणि सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा करून या नागरिकांचा प्रश्न सोडवू असं महापौर म्हणाले. होतं 3 किलोमीटरच्या आत देणार आहे. त्यांनी तिथून पण बोललो होतो, कोर्टातला पण ऑर्डर होता आम्हाला 3 किलोमीटरच्या आत पाहिजे. तर मग आम्हाला इथे काय टाकलं? आम्हाला इथे नाही पाहिजे ना, आम्हाला 3 किलोमीटरच्याच आत पाहिजे. आमची पब्लिक हीच राहा, आम्हाला 3 किलोमीटरच्या आत पाहिजे. पक्षांचे गटनेते आज आम्ही विजिटला आलो इथल्या लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर त्यांच्या प्रश्नामध्ये तथ्य दिसत आहे आणि म्हणून प्रशासनाशी चर्चा करून आयुक्तांशी चर्चा करून हा प्रश्न कसा सोडवता येईल, या इथल्या रहिवाशांना न्याय कसा देता येईल, कारण शेवटी घर मिळालं म्हणजे झालं त्यांचं जीवन महत्त्वाचं आहे. अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत, प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून याच्यावर मार्ग कसा काढायचा त्यासाठी आम्ही चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षीय आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आम्ही विजिटला आलो. हाय टाईड म्हणजेच भरतीच्या वेळी समुद्र किनारे धोकादायक असतात ती वेळ, अशा वेळी पालिकांनी दिलेल्या सूचनांचं पालन न करणं हे जीवावर कसं बेततं हे सांगणारे 2 व्हिडिओ समोर आले. 28 जून 2017 रोजी मोठी भरती आणि वादळामुळे समुद्र खवळला होता. अशा परिस्थितीतही प्रशासनाचा अलर्ट आणि सूचनांकडे कानाडोळा करून नागरिक लाटांचा आनंद घेण्यासाठी समुद्राच्या आत जात होते आणि यावेळी सेल्फी काढण्याच्या नादात प्रीती भिसे या तरुणीचा समुद्रात पडून मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला. तर अशीच काहीशी घटना हाजी अली दर्गा इथंही घडली. वसईच्या सासूपाडामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. वर्सोवा पुलापासून मुंबई आणि वसईच्या दिशेला वाहनांच्या 6 ते 7 किलोमीटरच्या रांगा पाहायला मिळत आहेत. या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अंबरनाथ तालुक्यामध्ये गेल्या 24 तासात 57.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत संपूर्ण तालुक्यात 691 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बदलापूरमध्ये सततच्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झालाय. कात्रप भागातल्या आकाश अपार्टमेंट, केवडा पारिजात अपार्टमेंट तसंच आजूबाजूच्या 7 ते 8 इमारती आणि बंगल्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. बदलापूरच्या 12 धरणात गेल्या 24 तासात 47 मिलीमीटर पाऊस पडलाय. त्यामुळे धरण आता 42% भरलंय. रायगड जिल्ह्यामध्ये मागच्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. पहिल्याच पावसात जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. पनवेल ते वडखळ दरम्यान रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडलेत. या खड्ड्यांमधून वाहनं चालवणं हे जिकिरीचं होत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात वाहनांना अपघात देखील होतात. एकीकडे महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम रखडलेलं असताना दुसरीकडे खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे. आज पहिल्याच पावसात रायगड जिल्ह्याच्या मुंबई गोवा हायवेची दुर्दशा पाहता इतके मोठे खड्डे पडलेले आहेत की गाडीची परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे. एसटीनी जाताना खूप मोठ्या प्रमाणावर हाडांचे रोग लोकांना होत आहेत. खड्ड्यांची परिस्थिती पाहता मेंटेनन्स, गाड्यांचा मेंटेनन्स परवडत नाही. आज पहिल्याच पावसात रस्त्यांची ही जी दुरावस्था झालेली आहे, अजून ही तर सुरुवात आहे. अजून 2 महिने जायचे आहेत, गणपतीही यायचे आहेत. गणपती पण याच खड्ड्यात नाही येणार का? आता शासनाला हीच एक विनंती आहे की खड्डे लवकरात लवकर सुधरवावेत. वडखल पर्यंत असे रोड फुटले तर काय बस रे बस दादा, कारण तुम्ही काय रोड केला, ते डांबर करत टाकले का काय टाकला, काय दिसला हळी टाकला रोडवर. 2 दिवसां जरी अवस्था होत असले तर 3 महिने काय होणार. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या मध्यस्थेनंतर पीएमपीएलच्या ठेकेदारांचा संप मागे घेण्यात आलेला आहे.
तातडीने बस सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी महापौर पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे आणि ठेकेदारांमध्ये बैठक झाली. यामध्ये ठेकेदारांचे जे प्रश्न आहेत ते सोडवले जातील असं आश्वासन मुंढे यांनी दिले. तर महापौरांच्या शिष्टाईनंतर ठेकेदारांनी संप मागे घेतला. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी आणि तुकाराम मुंढे यांच्यातल्या संघर्षाला कारणीभूत ठरलेला विद्यार्थी वाहतूक बस दरवाढीच्या मुद्द्यावरही तोडगा काढण्यात आला आहे. विद्यार्थी बस बसेसच्या बाबतीतला जो विषय होता तो 66 रुपये प्रति किलोमीटर एक पूर्वी जो 141 रुपये होता त्याचा आता 66 रुपये प्रति किलोमीटर करायचं असं आजच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. उर्वरित जी फरकाची जी रक्कम आहे ती पुणे महानगरपालिका ही पूर्वीप्रमाणे देईल. त्याच्याबरोबर परंतु त्याचबरोबर जी पासला बस पासला विद्यार्थ्यांना 75% सबसिडी मिळणार होती ती सबसिडी मात्र यामध्ये मिळणार नाही. ही सगळी चर्चा गेल्या 2-3 तासापासून अत्यंत चांगल्या वातावरणात झालेली आहे आणि मला वाटतं की आमच्यामध्ये कोणते मतभेद नाही आहे. त्याच्यामध्ये विचार वेगळे असू शकतात, अप्रोच वेगळा असू शकतो, पण इथून पुढे असंच वातावरणात काम होत राहील. जोगेश्वरी पूर्व इथं मोठ्या नाल्यावरील पादचारी पूल कोसळलाय. बाळासाहेब ठाकरे उड्डाण पुलाखालील फ्रान्सिस वाडीमध्ये ही दुर्घटना घडली आहे. जोगेश्वरी रेल्वे स्टेशनकडे ये जा करण्यासाठी स्थानिक या पादचारी पुलाचा वापर करतात. हा पूल जुना असल्यामुळे कमकुवत झालेला होता. याकडे संबंधित विभागानं दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय. पहाटेच्या वेळी फारशी वर्दळ नसल्यानं कोणती जीवितहानी झाली नाही. नाशिक अक्कलकुवा बसला अपघात झाला. यामध्ये 10 जण किरकोळ जखमी झाले. जखमींवर सटाणा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सटाणा देवळा रस्त्यावर दरहाने शिवारामध्ये हा अपघात झाला. ओव्हरटेक करताना हा अपघात घडला. साताऱ्यामधल्या बेपत्ता जवान दत्तात्रय राऊत यांच्या कुटुंबियांना अखेर न्याय मिळालाय. दत्तात्रय राऊत यांच्या कुटुंबियांची व्यथा झी 24 तासनं मांडतात. प्रशासनाची धावाधाव सुरू झाली. आर्वीमधले जवान दत्तात्रय राऊत गेल्या 17 वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या पश्चात जिल्हा प्रशासन जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाच्या गलथान कारभारामुळे दत्तात्रय राऊत यांच्या कुटुंबाची हेळसांड सुरू आहे असं वृत्त आम्ही प्रसारित केलं होतं. हे वृत्त प्रसारित होताच अवघ्या 12 तासांच्या आत पालकमंत्री जिल्हाधिकारी प्रांत तहसीलदार जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाच्या सर्व अधिकाऱ्यांनी जवानांच्या कुटुंबियांची भेट घेतली. आम्ही एक आमच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत एक निर्णय घेतलेला आहे. पुढील 1 वर्षासाठी चरित्रात साठी त्यांना 3000 रुपये देणार आहोत आणि त्याच दरम्यान आर्मीच्या कार्यालयाकडून त्यांना काही ना काही ठोस निर्णय होऊन त्यांना पेन्शनची तरतूद होईल. मला सैनिक कल्याण विभागाच्या आमच्या अधिकारी त्यांनी सांगितलं की साधारणतः 10 वर्ष सगळी रेकॉर्ड्स प्रिझर्व्ह केली जातात, त्याच्यानंतर ते डिस्ट्रॉय केले जातात. पण तिथे आता रेकॉर्ड काय मिळेल असं सांगता येत नाही. बेसिक त्याच्या भरतीच्या वेळेचं जे काही रेकॉर्ड असेल ते मिळेल, प्लस मिलिटरीने पाठवलेली जी पत्रं आहेत तिथे पोलीस लोकल पोलीस स्टेशनला वगैरे, हा सगळा रेफरन्स एकत्रित करून सैनिक कल्याण अधिकारी आमचे जाधव साहेब आहेत त्यांना आता आम्ही आदेश दिलेले आहेत की तुम्ही हे सगळं केस व्यवस्थित स्क्रुटिनी करून ती डिफेन्सला योग्य त्या ठिकाणी पाठवावी जेणेकरून त्याच्यातून मार्ग काढला जाईल. विक्रोळीच्या केव्हीव्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विचित्र शिक्षा दिल्याचा प्रकार समोर आलाय. या विद्यार्थ्यांना शिक्षा देताना त्यांचे केस विचित्र पद्धतीनं कापल्याचा धक्कादायक हा प्रकार घडलाय. या प्रकारामुळे संतापलेल्या पालकांना विक्रोळी पोलिसांमध्ये धाव घेतली. 5वी ते 8वी इयत्तेतली ही सर्व मुलं आहेत. विद्यार्थ्यांनी घरी आल्यावर पालकांना हा प्रकार दाखवला आणि त्यानंतर पालकांनी पोलिसांमध्ये धाव घेतली. माऊलींचा पालखी सोहळा आज वेळापूरहून पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झालाय. ठाकूरबुवांची समाधी इथं माऊलींच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण पार पडलं. सलग 3र्या दिवशी वारकऱ्यांच्या आश्वाच्या रिंगणाच्या वेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला. तोंडले मुंडले गावाजवळ बंधुभेटीचा हा सोहळा रंगणार आहे. संत सोपानदेव आणि ज्ञानेश्वर माऊली या 2 संतांची भेट या ठिकाणी होते. या बंधुभेटीची वारकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. आज पालखीचा मुक्काम हा भंडी शेगावमध्ये असणार आहे. तर तुकोबारायांची पालखी बोरगावहून मार्गस्थ झालेली आहे. राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 5 दिवसांचा आठवडा लागू होण्याची शक्यता आहे. 5 दिवसांच्या आठवडा करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागानं
सकारात्मक प्रस्ताव तयार करावा आणि तो पुढील महिन्यामध्ये म्हणजे जुलैमध्ये मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर सादर करावा असे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सामान्य प्रशासन विभागाला दिलेले आहेत. राज्यातले सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत नुकतीच मुख्य सचिवांकडे एक बैठक पार पडली. राजपत्रित अधिकारी महासंघाबरोबर झालेल्या या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातल्या कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबत चर्चा झाली. मंत्रालयामध्ये सर्वसामान्यांना आता प्रवेशासाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलंय. गेल्या काही महिन्यात मंत्रालयात झालेला आत्महत्येचा प्रयत्न, मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर शेतकरी पोलीस यांच्यामध्ये झालेली धक्काबुक्की, यामुळे मंत्रालयातली सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागानं गृह विभागाच्या सूचनेनुसार काही पावलं उचलली आणि यानुसार मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला आधार कार्ड सक्तीचं केलं जाणार आहे. सरकारनं अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात केली आहे, त्यामुळे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात NSE आणि किसान विकास पत्र यांच्यावरच्या व्याजदर खाली आलेले आहेत. हे व्याजदर 0.10% इतके खाली आले, त्यामुळे आता PPF आणि NSE 7.6% 7.5% व्याज मिळेल. याशिवाय ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना यांचेही व्याजदर खाली आलेत. या दोन्ही योजनांवर 8.4% 8.3% व्याज मिळणार आहे. राज्यस्तरीय वृक्ष लागवड मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभारंभ केला. राज्यात 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत वनमहोत्सव सप्ताह पाळण्यात येणार आहे. याच निमित्तानं नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ताम्हड या राज्यपुष्पाचं रोपटं लावलं. गडकरींनी पिंपळाचं तर मुनगंटीवार यांनी कडुनिंब लावून 4 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा संकल्प केला. 2019 पर्यंत 50 कोटी वृक्ष लावण्याचं टार्गेट पूर्ण करू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मागच्या वर्षी 2 कोटी वृक्ष लावून या विभागानं 5 लिमका बुकचे रेकॉर्ड तयार केले आणि आता आज स्वतःचेच रेकॉर्ड तोडत एकाच दिवशी 4 कोटी वृक्षांची लागवड या ठिकाणी करण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपल्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी झाली. खरोखर मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. संपूर्ण राज्यात वृक्षरोपणाचा मोठा सोहळा साजरा होत असताना येत्या 7 दिवसात नागपूर जिल्ह्यात 20 लाख झाडं लावली जाणार आहेत आणि या निमित्तानं आज झाडं रोवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नागपुरातल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रांगणात आयोजित झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. नागपूर जिल्ह्यातील 70 लाख परिवार, जनता आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी 16 ते 20 लाख वृक्ष लागवड करण्याचा टार्गेट आम्ही केला आहे. माननीय मुख्यमंत्रीजी, माननीय वनमंत्रीजी यांनी जी या महाराष्ट्राला हिरवगार करण्याचं स्वप्न बघितलं आहे आणि जे आवाहन केलं आहे जनतेला, त्या आव्हानाला नागपूर जिल्हा सर्वात समोर राहील. भंडाऱ्यामध्ये अनेक ठिकाणी वृक्षदिंडीच्या माध्यमातून नागरिकांना त्याचं महत्व पटवून देत वृक्षदिंडी काढण्यात आली. तर या वृक्षदिंडीमध्ये शाळकरी विद्यार्थी तसंच नगर परिषद पदाधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. शहराप्रमाणे ग्रामीण भागातल्या अनेक जिल्हा परिषद तसंच खासगी शाळेत सुद्धा तो दिसून आला. वनविभाग आणि सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमानं वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते लांजा तालुक्यातल्या घवाणे गावामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्यात 12.5 लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी विभागाच्या वतीनं 10 लाख वृक्षांची लागवड करण्यात आली होती. एकंदरीतच यामध्ये अनेक शाळांचा देखील समावेश असून विद्यार्थ्यांमध्ये वृक्षाप्रती आपुलकीची भावना निर्माण व्हावी यासाठी गेल्या वर्षी लावलेल्या झाडांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. चार कोटी वृक्ष लागवड, वृक्षदिंड्या, वृक्षारोपण हे सारंच निरर्थक ठरलंय.
बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर रोडवर हनवतखेडमध्ये शेत आणि वनपरिसरात सुमारे 80 झाडं तोडण्यात आली. या संदर्भात मिलिंद चिंचोळकर या व्यक्तीनं विचारणा केली असता त्यांना धमकावण्यात आलं आणि त्यानंतर चिंचोळकर यांनी याबाबत झी मीडियाला माहिती दिली. झी मीडियानं याबाबत जिल्हा वनरक्षकांना माहिती दिली. जिल्हा वनरक्षक भगत यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळी शेतीमालकाला बोलावलं मात्र तो तिथे आलाच नाही. कोणीही न आल्यामुळे अखेर भगत यांना माघारी परतावं लागलं. मात्र यामुळे लाकूड माफियांची दहशतही समोर आली. याकडे दुर्लक्ष होतंय की मुद्दाम असं केलं जात आहे अशी चर्चा सुरू झाली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.